हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? कालच्या दिवशी इतका जोरात पाऊस झाला आहे ना, म्हणजे खूप जास्त प्रचंड असा जोरात पाऊस आणि खूप जास्त वेळ चाललेला होता, आणि तरीही ये इतकं छान इथे फ्लावर आलेलं आहे, म्हटलं त्याला कॅप्चर करावं। सो व्हिडिओ तर तुम्हाला दुपारीच येत असतो माझा, तरीही तुम्हाला गुड मॉर्निंग। आणि आता मी इथे ना, ॲक्च्युली काय होतं आहे, अजून आता महिनाच उरला आहे आमच्याकडे ह्या घरात राहायला। सो मी तसं जर म्हणलं तर मी क्लिनिंग करणं स्किप करू शकते, पण अजून महिना घालवायचा आहे, म्हणजे पूर्ण 30 दिवस मला इथे घालवायचे, आणि मी 30 दिवस अशा जागेत नाही राहू शकत। म्हणून मी इथे डिसाईड करते की थोडं थोडं करून क्लीन करून जावं। ॲक्च्युली आम्ही जेव्हा इथे शिफ्ट झालो ना, तेव्हा एवढी क्लिनिंग त्यांनी प्रॉपर करून दिली नव्हती, पण मला त्यांना हे म्हणजे फील करून द्यायचं आहे की दुसरं कोणी येत असलं तर आपण घर तेवढंच क्लीन करून गेलं पाहिजे जेवढं आपण क्लीन घरात राहत असतो। सो नेक्स्ट टाईम ते असं नाही करणार, म्हणून मी हे क्लिनिंग करते आणि मलाही सहन नाही होते। आणि हे ट्रॉलीज वगैरे काढून ना मी थोडं जास्तीचं इथे क्लीन करून घेते। नॉर्मल मी इथे जे प्रत्येक वेळा तुमच्यासोबत मॅजिकल लिक्विड सांगत असते तेच मी इथे स्प्रे करून दिलेलं, आणि जस्ट एका कापडाने मी सगळं वाईप करून घेते। जास्त डीप क्लिनिंगमध्ये मी इथे जात नाही आहे, जस्ट की थोडं छान वाटावं, जी खालची डस्ट असतील नाही तर मग किडे व्हायला लागतात, ते सगळे क्लीन व्हावे। आणि ते झाल्यानंतर ना आता काय होतं आहे की आता मला जो आहे ना तो घरातला सामान कसा ना कसा करून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जो कमी करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे शिफ्टिंगचे बॉक्सेस असतील ना ते कमीत कमी होतील। त्यामुळे मी इथे जे माझे जे खडे मसाले असतात ना, तर ते इथे मी जे डब्यांमध्ये भरून घेते छोट्या छोट्या, म्हणजे ते अशा पिशव्यांमध्ये ठेवलेले आहेत, तर ते पिशव्या रिकाम्या होतील। आणि जे अर्धे अर्धे डब्बे भरून आहेत माझे छोट्या छोट्या, हे जे माझ्याकडे काचेचे जार आहेत ना, तर ते पण रिफिल होऊन जातील। आणि मी इथे दालचिनी असो किंवा मग जे आपले खडे मसाले असतात, लवंग मिरी, हे असे छोट्या छोट्या डब्यांमध्ये काचेच्या डब्यांमध्ये भरून ठेवते। त्याच्याने काय होतं की काचेचे जे जार असलं ना, तर त्याचा जो स्मेल असतो, अरोमा असतो, तो जात नाही। प्लास्टिकच्या ह्याच्यात जर तुम्ही नोटीस केलं असेल तर प्लास्टिक हे ॲब्झॉर्ब करून घेत असतं स्मेलला, आणि आपलं जे मसाल्यांची क्वालिटी असते ती पण हळूहळू खराब होत असते। आणि हे एअरटाईट पण आहेत, आणि अगदी 9 रुपयात मला ही छोटीशी डब्बी मिळाली आहे, आणि मी ही डीमार्टमधून घेतलेली। आणि सो मी त्याच्यामध्ये जे मिरी आहे व्हाईट आणि ब्लॅकवाली, तर ते मिक्स करून भरते, म्हणजे घ्यायच्या वेळेला आपल्याला दोघंही एकसाथच एका डब्यातून घेता येत असतात। आणि थोडी थोडी जागा मी आता इथे रिकामी करायला सुरुवात केलेली आहे, आणि बोलता बोलता कधी हे 30 दिवस निघून जातील आणि समजणार देखील नाही। आणि उद्या आहे गणपती बाप्पाचं, म्हणजे विसर्जन होणार आहे, आणि आज हा शेवटचा दिवस आहे, आणि उद्या म्हणजे सकाळीच विसर्जन होऊन जाईल आमच्या गणपती बाप्पाचं। तर थोडं मला घर पण एक्स्ट्राचं क्लीन करून घ्यायचं आहे, आणि काही मी ऑलरेडी म्हणजे मी स्वीट्स वगैरे बाहेरूनच ह्यावेळेस घेऊन आली आहे, कारण मी स्टार्टिंगला मोदक बनवलेले होते, म्हटलं आता परत रिपीट नाही करावं। आणि मागच्या वेळेसचा एक्सपिरियन्स की पावसामुळे ते खूप जास्त नरम होऊन गेलेले आहेत नंतर, तर त्यामुळे नंतर ते खाल्ले जात नाही, म्हणून मी जस्ट स्वीट्स घेऊन आलेली आहे। उद्याचं माझं जे आहे बऱ्यापैकी प्रिपरेशन इथे करून झालेलं आहे, साईड बाय साईड माझे इथे आता मसाले देखील भरून झालेले आहेत, काही ग्रोसरी आहे ती पण मी इथे रिफिल करून घेत आहे। सध्या मी तरी म्हणजे डाळी किंवा मग जास्तीत जास्त फ्रूट्स असो किंवा भाजीपाला असो यावर जास्त भर देते आहे की कशा पद्धतीने जास्त कन्झ्युम केलं जाईल। आणि जसं मी तुम्हाला म्हणले की मी हळूहळू जागा जी आहे ती रिकामी करते आहे, तर हे जे केचपचं होतं तर ते त्यात थोडाच केचप उरलेला म्हटलं, हे पण खाली करून तेवढा एक स्पेस जो आहे तो होऊन जाईल, आणि मग नंतर माझ्याकडे जास्त वेळ नसणार आहे, आणि मग ह्या गोष्टी म्हणून मी आताच करून ठेवते। आणि हे काय होतं ना की असे जे तुम्ही मेयोनीज म्हणा किंवा नाहीतर मग केचप जे अशा पाऊचमध्ये येतं ना, तर त्यात खूप जास्त हे जे प्रोडक्ट असतं ना ते त्याच्यात असतं, आणि आपण असंच हाताने काढून स्क्वीज करून त्याला फेकून देत असतो, पण एक वेळा ना अशा पद्धतीने त्याला सुरी म्हणा नाहीतर चम्मच म्हणा त्याने सरकवून जर घेतलं ना, तर खूप म्हणजे तुम्ही 3-4 चम्मच तरी त्यातून जे आहे हे केचप त्यातून निघत असतं, किंवा कुठलाही प्रोडक्ट असू द्या, तर अशा पद्धतीने मी काढून घेते। आणि हे जर एक भरून झालं तर हे पण एक जागा जी आहे फ्रीजमधली रिकामी होईल।
यासोबतच माझे गार्डनिंगमधले खूप कामं आहेत जे मला आता ह्या 30 दिवसाच्या आत करून घ्यावे लागणार आहेत. बऱ्याच कुंड्या आहेत ज्या रिकाम्या झालेल्या आहेत आणि त्यातली माती जी आहे ती वाळवून मला त्याचं जे आहे ती माती मला सगळी व्यवस्थित पॅक करून ठेवायची आहे. म्हणजे घरी गेल्यावर मला नवीन प्लांट्स विकत घेऊन ही जी माझी चांगलीवाली माती आहे ती यूज करता येईल. आणि जसं तुम्ही इथे बघता आहे की हे मनी प्लांट मी पाण्यातच ग्रो करते आणि ते जसं मोठं होत जातं मी त्याची कटिंग करून परत त्याला सॉईलमध्ये लावून देते. सो त्याचे जे रूट्स असतात ना ते खूप जास्त इथे मोठे झालेले आहेत. आणि काय होतं ना की आपण जेव्हा पाण्यात कुठलेही प्लांटचं लावतो ना तर जास्त करून मनी प्लांट्स तर एका टाईमनंतर त्याची ग्रोथ जी आहे ना ती थांबून जाते. तर त्याला रिझन एकच असतं की आपण ज्यातही ते ठेवलेलं असतं आपण ते व्यवस्थित वॉश करत नाही तर मग आपला जो तो पाणी चेंज करण्याचा जो पिरियड असतो ना तो खूप जास्त असतो. त्यामुळे नक्की जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसात ना त्याचं पाणी चेंज झालं पाहिजे. आणि तुम्ही नोटीस करणार की जसं तुम्ही फ्रिक्वेंटली लवकरात लवकर असं पाणी चेंज करणार ना तर त्या प्लांटची ग्रोथ लगेच वाढायला लागते. आणि म्हणून मी इथे ही बॉटल जी आहे माझी ती मी ब्रशने क्लीन करून घेते जेवढी जमली तेवढी. आणि मग त्यातनं नवीन रिफिल पाणी करून घेते. आणि जे क्षारवालं पाणी असेल ना तुमच्याकडे तर ते घालू नका. त्याने अजिबात तुमच्या आहे जी प्लांटची ग्रोथ आहे ती होत नाही. त्यामुळे नेहमी तुम्ही टॅप वॉटरमध्ये म्हणजे तुमचं क्षारवालं पाणी असेल तर तुम्ही फिल्टरचं पाणी यूज करू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही हे प्लांट ग्रो करू शकतात. याचे रूट्स मी जेव्हाही बाहेर काढून जेव्हा बॉटल क्लीन करायचे असते ना महिन्यातून तेव्हा मला सगळ्यात टेन्शन हेच येतं की याचे रूट्स नंतर बॉटलमध्ये जातच नाही. कारण याचं जे वरचं माऊथ आहे ते खूप छोटं आहे आणि त्यात त्या ज्या रूट्स आहेत त्या नंतर जातच नाही. मग त्याला कसल्या तरी चम्मचच्या सहाय्याने नाहीतर कशाच्या सहाय्याने त्यांना मध्ये टाकावे लागतात. पण एकदाचं एफर्ट्स घेतलं की महिन्याभराचं टेन्शन मिटत असतं आणि जे लूक असतो तो कुठेही तुम्ही असे प्लांट्स ठेवले की तेवढ्या जागेचा लूक जो असतो तो पूर्ण चेंज होऊन जात असतो. सो इथे तरी हार्ड वॉटर नाही आहे म्हणून मी डायरेक्ट टॅप वॉटरमधूनच म्हणजे टॅबमधूनच पाणी भरत असते आणि इथे प्रॉब्लेम नाही एवढ्या हार्ड वॉटरचा. सो लकीली इथे ते एक चांगली गोष्ट आहे आणि खूप छान ग्रो करतो आहे माझा हा मनी प्लांट. इथे आता जवळजवळ 12 वाजले असतील दुपारचे आणि थोड्या वेळात मला करायचं जेवण. तर मी इथे ना हे जे चिया सीड्स आहेत ना हे पाण्यात भिजवून जे आहे ठेवत आहे. आणि तुम्ही डायरेक्टही पाण्यात भिजवून ते अर्ध्या तासानंतर जवळजवळ अर्ध्या तासात ते फुलून जात असतात पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेत असतात. त्यामुळे तुम्ही नुसतं त्याला पाण्यात भिजवून जरी घेतलं तरी चालतं आहे. पण इथे मी थोडा फ्लेवर टाकण्यासाठी आणि लिंबू पण अवेलेबल आहे सो मी थोडा लिंबूचा रस इथे टाकते आहे आणि मी याला अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देईल. आणि जेवण झालं ना की दुपारचं मग तुम्ही हे घेऊ शकतात थोड्या वेळाने नाहीतर तुम्ही सकाळी उठल्यावरही घेऊ शकतात. खूप जास्त यात ओमेगा 3 असतं त्यामुळे हे असं कंझ्युम करणं आपल्या बॉडीसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी हे बऱ्याच दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि टॅबलेट्स घेण्यापेक्षा या अशा गोष्टींच्या हे कधीही चांगलं असतं. आणि आज मी इथे बनवलेले आहेत ॲक्च्युली जे ड्रायफ्रूटचे लाडू असतात तर ते मी बनवलेले आहे. ऑलरेडी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझ्या मागच्या बऱ्याच 2-3 व्लॉगमध्ये. तर मी आता ती करत नाही तुमच्यासोबत त्यामुळे मी ही स्किप केलं रेकॉर्ड करणं. पण ह्यावेळेस ही जी ब्लॅकवाली डेट असते ना तर हावाला आम्ही जो आहे तो ब्रँड ट्राय केलेला आहे. आणि तुम्ही पण डीमार्टला जात असाल आणि तुम्हाला असा डब्बा दिसत असेल आणि तुम्ही कन्फ्यूज असाल की याची टेस्ट कशी असेल तर तुम्ही नक्की डायरेक्ट घेऊ शकतात. खूप छान आहे, खूप मस्त आहेत आणि एकही डेट्स जे आहे ना खराब नाही निघत महत्त्वाचं म्हणजे. तर डेट्स आणि ड्रायफ्रूट मिळून मी हे जे लाडू आहेत ते बनवलेले आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल ही रेसिपी बघायला मी त्याचं जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल त्या व्हिडिओची तर तुम्ही चेक करू शकतात. आणि अशा गोष्टी आपण नक्कीच खाल्ल्या पाहिजे त्यामुळे मी नेहमी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दाखवत असते की आपल्याला काही गोष्टी आपल्या म्हणजे डोक्यात असतात पण आपण ते करणं कधीतरी विसरून जातो नाहीतर मग लक्षात राहत नाही. सो माझे इथे छान डब्बा भरून लाडू तयार आहेत आणि जेव्हा वाटलं तेव्हा गोडची क्रेविंग झाली तर आपण हे खाऊ शकतो आणि स्वीट आपण अवॉइड करू शकतो आणि शुगर नाही म्हणून खूप जास्त हेल्दी आहेत हे. आणि हे जे चिया सीड्स होते ना तुम्ही बघू शकता खूप जास्त फ्लफी झाले आहेत. आणि मी आता यांना म्हणजे माझं जेवण वगैरे झालं आहे त्यामुळे मी आता यांना घेणार आहे.
सकाळी जे आहे ना, मी सकाळी घेत नाही हे ॲक्च्युली, कारण मग बऱ्याच लगेच नाश्ता वगैरे बऱ्याच गोष्टी आमच्या पटापट होत असतात पियाच्या स्कूलमुळे, त्यामुळे मी हे दुपारी जेवणानंतरच घेत असते. तुम्ही रेग्युलर बेसिसवर घेऊ शकतात, गॅफ ठेवून घेऊ शकता, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट जे आहे ते होत नाही, त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही. खूप जास्त बेनिफिशियल आहे हे बॉडीसाठी. आणि आता त्यानंतर जे काही माझा पसारा इथे झालेला आहे लाडू बनवून, तो मी एक एक करून इथून आवरून घेते. याला काहीतरी इंटरेस्टिंग असा एक दुपारचं जे आहे, म्हणजे ती स्कूलमधून आल्यावर जेवण झालं आहे तिचं, पण आता 5 वाजले असतील आणि तिचं म्हणणं आहे की मला काहीतरी पाहिजे खायला, तर म्हणलं काहीतरी नवीन बनवावं. सो मी इथे थोडे जे पोहे आहेत ना, हे जास्त पाण्यात असे गजगजीत भिजवून घेतले. आणि जे काही तुमच्याकडे व्हेजीज असतील ना इथे, तर तुम्ही इथे त्या घेऊ शकतात. आणि तुम्हाला फक्त जो बटाटा आहे तो उकडून घ्यायचा आहे. तुम्ही किती पोहे घेत आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला एक बटाटा लागेल की 2 बटाटा लागेल. आणि हे असं मिश्रण तुम्ही हे सगळं छान मळून घ्यायचं आहे. त्यात तुम्ही मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही, जर तुम्ही हिरवी मिरची घालत नसाल तर तुम्ही तिखट घालू शकतात, हळद घालू शकतात, जिऱ्याचं पावडर आणि जे धन्याचं पावडर आहे ते टाका आणि चाट मसाला न विसरता टाका. आणि हे छान असं बाइंड करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि त्याचं तुम्ही हवे तसे शेप तुम्ही देऊन जी टिक्की बनणार आहे ना, तर ती तुम्ही 3 प्रकारे जी आहे बनवू शकतात. तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय आहे ना, तर तेही करू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला थोडं हेल्दी व्हर्जनमध्ये जायचं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात, तव्यावर शेकून काढू शकतात. अदरवाईज तुम्ही जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल किंवा मायक्रोवेव्ह वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यात हे बनवू शकतात. ऑइललेस बनणार आहे आणि खूप जास्त हेल्दी आहे, डायटिंगसाठी खूप जास्त छान आहे. मी माझ्या बऱ्याच म्हणजे सगळ्याच रेसिपी मी हेल्दीवाल्याच तुमच्यासोबत शेअर करत असते. सो माझ्याकडे लकीली एअर फ्रायर आहे, त्यामुळे मी हे एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणले की तुम्ही हवा तसा शेप देऊ शकतात, तुम्ही हार्ट शेप, फ्लावरचा शेप, म्हणजे मुलांनी खावं आवडून ह्या हिशोबाने तुम्ही छान छान शेप याचे बनवू शकतात. पण इथे पियाची डिमांड आहे, म्हणजे तिला भूक लागली आहे, त्यामुळे मला एवढे एफर्ट्स घ्यायची गरज नाही आणि कुठलाही शेप द्यायची गरज नाही आहे. जस्ट नॉर्मल मी इथे जे आहे नॉर्मल राऊंड शेप दिला आहे. आणि मी इथे ना हिरवी मिरची थोडी टाकली आहे, त्यामुळे तिखट आणि हळद जी मी टाकलेली नाही, तुम्ही हळद वगैरे टाकले ना छान येल्लो कलरला येत असतो. सो मी आता माझे हे टिक्की इथे बनवून झाले आणि मी हे छान इथे जे एअर फ्रायरमध्ये ठेवून देते आहे. मी अगदी एकही थेंब याच्यामध्ये ऑइल यूज करणार नाही आहे. जर एअर फ्रायर आहे तर मग का त्याला थोडं पण चम्मचभर ऑइल यूज करावा अशी माझी थिंकिंग आहे. आणि म्हणून मी इथे आता न ऑइल टाकता त्यांना रचून दिलं आहे. टेम्परेचर मी इथे सेट करणार आहे 190 आणि टायमिंग 10 मिनटात हे होऊन जाईल. आणि नाही जरी झालं तरी पण नंतर आपण त्याला वाढवू शकतो. आणि कमी लागत असेल तर आपण मधात एक वेळा चेक करतोच त्याला, तर तेव्हा आपण त्याला बंद करू शकतो. सो इथे आता 3-4 मिनटानंतर मी इथे बघते आहे आणि थोडे क्रिस्पी व्हायला सुरुवात झाली आहे. अजून पुढच्या 3 ते 4 मिनटात हे बनून जाईल. सो माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि याची लास्टची रिॲक्शन नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील गार्डनिंग रिलेटेड, DIY किंवा होम डेकोर आणि व्लॉगिंग, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. सो आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.